धनश्री प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्तरावर लोकधारा लावणी नृत्य स्पर्धा 18 मे रोजी संपन्न झाली आहे. उत्कृष्ट नृत्यासाठी स्पर्धकांना यावेळी बक्षिसे देण्यात आली. महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते. ही लोककला रुजावी व वाढावी यासाठी धनश्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त मे महिन्यात लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. 18 मे रोजी सायंकाळी 7 वाजता नागपूर रोडवरील जिजाऊ प्रतिष्ठान मराठा नगरी रहाडगाव येथे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. स्पर्धेचं उद्घाटन जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष अतिथी म्हणून आमदार सौ सुलभाताई खुडके, आमदार बळवंत वानखळे, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अरविंद गावंडे, अमरावती विद्यापीठाच्या प्रकुलगुरू तथा संचालक जिजाऊ बँक प्राध्यापक डॉ वैशाली गुर्दे, इंजिनियर प्रदीप अंधारे, इंजिनियर हरिलुंगे, सिंधू संशोधन संस्थेचे समन्वयक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल गुर्दे, माजी उपजिल्हाधिकारी मनोहर कडू, रंगोली ग्रुप नितीन देशमुख, कल्पना देशमुख, ॲडव्होकेट आशिष हाडके, सुनील खांडे, माजी उपमहापौर संध्या टिकले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनीष पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते. एकूण स्पर्धेत ठसकेबाज लावणे आणि दिलखेचक अदांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी कलावंतांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेतील लावणी नृत्यांना भरभरून प्रतिसाद दिलाय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.